नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संयुक्त घटक मुख्य परीक्षा दोन हजार बावीस मराठी व इंग्रजी जो पेपर फर्स्ट आहे याचा सराव पेपर हा दोन या ठिकाणी आपण बघतोय तर याच्यामध्ये इंग्लिशचा जो एकसष्ट पासून ते शंभरपर्यंतचे जे क्वेश्चन आहे ते या ठिकाणी आपण चेक करतो आहे विच ऑफ द फॉलोईंग इज नॉट किंवा आर नॉट कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस मग एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय विचारलं हे महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की नॉट कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे पण लक्षात घ्या मग याचा अर्थ पहिले हे बघा नॉट कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे जे आहे त्याच्या व्यतिरिक्त काय तर आय फेल्ट व्हेरी हॅप्पी ॲज यू सपोर्टेड मी इथे काय आला ॲज जे रिझन सांगते आणि म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज आला सबऑर्डिनेट क्लॉज आला की तो कोण असतो कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो कधी लक्षात घ्या सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॅन बॉईज म्हणजे फॉर ऑर नॉर ॲज वेल ॲज अँड स्टील बट एट यांनी आणि सो यांनी जर दोन सेंटेन्स जोडलेले असतील तर त्या ठिकाणी तो कंपाऊंड सेंटेन्स असतो आणि हे दोघंही नसतील तर त्या ठिकाणी तो सिम्पल सेंटेन्स असतो मग आता तुम्हीच मला सांगा आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲज यू सपोर्टेड मी ही जी कन्सेप्ट आहे हे सरळ सरळ या ठिकाणी चित्र दिसतंय हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि हा कॉम्प्लेक्स असल्यानं आपल्याला नॉट विचारलेला आहे मग ए किती ठिकाणी कि आहे की जे आहे हा इथे इथे म्हणजे आपली उत्तर बाद झाली हे नसणार आहे मग आपल्याला एक तर सी आणि बी सी हे दोन्ही वाचावं लागणार डिस्पाईट बॅड सिच्युएशन जॉन कंप्लीटेड हिज डिग्री कोर्स यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज नाही जो जॉन आहे तोच सब्जेक्ट आहे आणि हा व्हर्ब आहे वन सब्जेक्ट वन व्हर्ब म्हणजे हा सिम्पल सेंटेन्स आहे लक्षात घ्या हा सिम्पल सेंटेन्स आहे माय हॅपीनेस इज नॉट इन मटेरियलिस्टिक थिंग्स याच्यामध्ये हा सिम्पल आहे इथे कुठेही सबक्लोज नाही म्हणजे आपलं उत्तर बी आणि सी अर्थात नंबर तीन हे येणार हे झालं याचं एक डोळ्यांना दिसणारं एक स्वरूप मग याच्यावर काय प्रश्न आणखी विचारला जाऊ शकतो तर याच्यावरती जी कमांड आहे ती अशी बदलली जाऊ शकते की चूज द करेक्ट ऑर्डर बघा म्हणजे काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं ॲनालिसिस बघत असताना ते फक्त बघायचं नाही तर एक छोटंसं डायरी किंवा नोटबुक एक छोटंसं पॅड त्या ठिकाणी घेऊन त्या ज्या कन्सेप्ट काय बोलल्या जातं ॲडिशनल आपल्याला काय भेटतं ते नोट करून घेतलं गेलं गे पाहिजे तर त्या ठिकाणी ते, ते खरं ॲनालिसिसचं आपण अभ्यास केला असं होणार मग आता इथे बघा हे झालं आपलं जो प्रश्न विचारला त्याचं एक्सप्लेनेशन पण या प्रश्नात याच्या पलीकडे आणखी काय दिसतं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे स्पष्ट आहे की आय फेल्ट व्हेरी हॅपी ॲज यू सपोर्टेड मी मग आता आणि हे दोन या ठिकाणी सिंपल आहे हा एक कॉम्प्लेक्स आहे वरती हेडिंग मग याचं कमांड जी आहे जी ऑर्डर असणार ती अशी असणार चूज द करेक्ट ऑड सेंटेन्स चूज द करेक्ट ऑड सेंटेन्स मग जेव्हा ऑड सेंटेन्स निवडा असं म्हटलं तेव्हा आता उत्तर आपलं ये जाईल का कारण दोन हे सिंपल सेंटेन्स आहे आणि हा एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे हा झाला याच्यापेक्षा अवंतर कन्सेप्ट दुसरा कन्सेप्ट याच्यामध्ये तुम्हाला आता समजा हा दिलाय तर याचा क्लॉज कोणता आहे तर याचा क्लॉज हा रिझन सांगतो म्हणून हा ऍडवर क्लॉज रिझन झाला हा झाला या ठिकाणी दुसरा कन्सेप्ट ऍडवर क्लॉज ऑफ रिझन मग हा ऍज ऍडवर क्लॉज ऑफ रिझन त्या ठिकाणी सांगितला जातो आणि उरलेले जे दोन आहे हे उरलेले दोन्ही त्या ठिकाणी सिंपल सेंटेन्स म्हणजे हे मेन क्लॉज सिंपल सेंटेन्स असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं कुठलाही क्लॉज येणार नाही फक्त मेन क्लॉज आपण जनरल म्हणू शकतो आता याही पलीकडे इथे बघा डिस्पाइट हा शब्द आहे तर जास्तीत जास्त चान्सेस कुठे परीक्षेला विचारायला तर बऱ्याच वेळेस डिस्पाइट असं दिलेलं असताना एक प्रिपोजिशन कन्सेप्टमध्ये मध्ये याच्यासोबत ऑफ जोडला जातो जी एरर असते कायम लक्षात घ्या डिस्पाईट हा कॉन्ट्रास्ट सांगतो असं असताना सुद्धा मग असं असताना सुद्धा पुढे काय म्हणून डिस्पाईट जो दिलेला आहे याच्यासोबत जर ऑफ आला तर ती एरर असते डिस्पाईट सोबत कुठलंही प्रिपोजिशन येत नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून डिस्पाईट बॅड सिच्युएशन बॅड सिच्युएशन असताना सुद्धा जॉन कम्प्लिटेड हिज डिग्री कोर्स हे या ठिकाणी स्वरूप आहे जॉन हा या ठिकाणी हा या पूर्ण वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि हा या ठिकाणी वर्ब आहे त्यानंतर हे जनरल वाक्य आहे याच्यामध्ये काही शंका नाही हॅपीनेस हा ऍबस्ट्रॅक्ट स्वरूपाचा कॉन्सेप्ट झाला ऍबस्ट्रॅक्ट नाउन झाला असा हा प्रश्न आहे आता एक लक्षात घ्या इथं मी जे काय दोन दोन तीन तीन, तीन तुम्हाला हे मांडले आपलं जे उत्तर आहे ते हे नंबर तीन आहे हे झालं सरळ या व्यतिरिक्त ज्या दोन तीन मुद्दे मांडले मग प्रश्नाला त्या दोन तीन अँगलमध्ये चेक करणं म्हणजे खरं अनालिसिस असतं हे पहिले लक्षात घ्या यातला हा झाला पहिला प्रश्न त्यानंतर नेक्स्ट नो बडी हॅज डन दिस वर्क प्रॉपरली आणि तुम्हाला सांगितलेलं आहे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स चूज द करेक्ट इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स कायम लक्षात घ्या याचं आता डायरेक्ट जे उत्तर आहे ज्या डायरेक्ट जे आन्सर आहे हा एक तर निगेटिव्ह आहे हे अत्यंत महत्त्वाचं ऍसेरेटिव्ह सेंटेन्स ऍसेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे इंट्रॉगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन आणि हे स्टेटमेंट जर ॲसेरेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर हा इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह असतो ऍसेरेटिव्ह निगेटिव्ह असेल तर इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह असतो हे पहिले लक्षात घ्या हा अत्यंत महत्वाची ही कन्सेप्ट आहे आता इथे बघा आता इथे ऍसेरेटिव्ह जर पॉझिटिव्ह असेल तर इंट्रोगेटिव्ह हे तुम्हाला लिहून घ्यायचे हे लक्षात घ्या ॲसिरेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर इंट्रागेटिव्ह काय रे निगेटिव्ह अॅसिरेटिव्ह निगेटिव्ह असेल तर इंट्रागेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे क्वेश्चन टॅक्ट टाइप आता इथे नो बडी हॅज डन नो बडी आला म्हणजे हा निगेटिव्ह झाला हे लक्षात घ्या आपलं उत्तर पॉझिटिव्हमध्ये मध्ये असणार पण पॉझिटिव्हमध्ये मध्ये असणार तरी कसं हे आपण चेक करू पहिली गोष्ट हॅज नो बडी हे जसं तसं निगेटिव्ह दिलं म्हणून हे उत्तर नाही आहे त्यानंतर हू डज दिस वर्क प्रॉपरली एक लक्षात घ्या घटनेच्या मूळ चौकटीत बदल होता कामा नाही मग इथं उत्तर जर इथं प्रश्न जर हॅज डन नाही तर आपलं उत्तर सुद्धा हॅज डन नाच असेल कुठेतरी डज चा इथे ते काही संबंध असणार का नाही म्हणून हा डज गेला उरले हे दोन मग इथे हु हॅज डन आणि हु हॅज नॉट डन हा ऑलरेडी निगेटिव्ह आहे हा परत निगेटिव्ह आहे म्हणजे हा गेला म्हणजे आपलं उत्तर भेटलं दोन या ठिकाणी आता हे दोन जे भेटलं पण हे हु ना कसं ते एक सिंपल वाक्य आहे जसं आपण घरगुती असं म्हणतो की नोबडी हॅज डन दिस वर्क प्रॉपरली हे काम कोणीच केलं नाही आणि याच्यावर जर प्रश्न विचारायचा हे काम कोणी केलं मग याचं उत्तर येतं कोणीच नाही हे जर आता हेच जर एव्हरीबडीची भाषा असेल हे काम सगळेच करतात आणि मग याला निगेटिव्ह करायचं असेल हे काम कोण नाही करत म्हणजे हू नॉट असं येणार मग एव्हरीबडी असेल तर तो हू नॉट येणार नो बडी असेल तर फक्त हू येणार तो निगेटिव्ह नाही येणार मग हे झालं याचं स्वरूप मग सांगा ॲसेरेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह हा निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह म्हणून निगेटिव्ह म्हणजे उत्तर पॉझिटिव्हमध्ये होतं तर आपण जे निगेटिव्ह निगेटिव्ह आले बाजूला केले जे ज्या व्हर्बमध्ये टे ज्या व्हर्बमध्ये ज्या टेन्सच्या व्हर्बमध्ये त्या ठिकाणी ज्या व्हर्बमध्ये हा प्रश्न दिलेला आहे त्याच्यामध्येच त्याचं उत्तर असेल म्हणून डज हा बाद झाला आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो म्हणजे हू हॅज डन दिस वर्क प्रॉपरली आणि कसं तेही मी तुम्हाला सांगितलं की इथे कोणीही आलेलं नाही कोण आलं इथे मग इथे नोबडी हॅज कम उत्तर येणार हु हॅच कम क्वेश्चन मार्क जर बोलत एव्हरीबडी हॅज कम इथे सगळे आला मग आपण काय बोलतो कोण नाही आलं इथे मग हु हॅज नॉट कम हिअर कोण नाही आलं असा तो स्वरूप असणार म्हणजे ह्या स्वरूप अशा पद्धतीनं हा सिक्स्टी टूचं उत्तर दोन असं असणार आहे त्यानंतर पॉईंट आउट द ऑप्शन दॅट हॅज करेक्ट स्पेलिंग आता हा स्पेलिंगचा प्रश्न आहे जर व्यवस्थित चेक केला तर आता आपल्या असं लक्षात येईल की व्हिजिलंडचं स्पेलिंग इथूनच सुरू होते टी हा बाद झाला दुसरं त्या ठिकाणी सरळ सरळ फॉरेनरचं स्पेलिंग आहे हा एन आर नसतो तो एन आर असतो म्हणून हा दोन नंबर बाद झाला सबस्टन्स हा बेस्ट कन्सेप्ट आहे सबस्टन्स दोन्ही याच्यात चुकलेला आहे हे लक्षात घ्या प्लॅटोरियम हा जो आहे प्लॅनेटोरियम प्लॅनेटोरियम हा ट्यू न असतो तो टी ए असतो म्हणून हा बाद झाला उरला नंबर चार म्हणून प्लॅनेटॅरियम ज्याला तारांगण आपण म्हणतो कृत्रिमरित्या आपण ते बघतो की त्याचा अभ्यास करण्यासाठी हे बनवलेलं असतं डोममध्ये तर प्लॅनेटेरियम सबस्टन्स फॉरेनर आणि विजिलंट विजिलंट म्हणजे सतर्क असतो सबस्टन्स हा पदार्थ झाला आणि विजिलंट एकदम सतर्क म्हणू मग आता इथे जे आहे हे याचं स्पेलिंग करेक्ट आहे हे तारांगण आहे तो सतर्क आहे बाकी हे जनरल वर्ड आहे त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज आर नॉट अनरियल कंडिशन नॉट अनरियल

मग ई पास्टवाले म्हणजेच कोणते असतात अनरियल अनलाइकली इम्पॉसिबल इमॅजिनरी हायपोथिटिकल हे सर्व अनरियल म्हणजेच इप पास्ट त्यानंतर रिअल म्हणजेच काय रियल लाइकली लक्षात घ्या रिअल लाइकली पॉसिबल प्रॉबेबल हे सगळे रिअल ज्याला प्रेझेंट म्हटल्या जाईल मग मला सांगा इथे कट दिलेला आहे हा इ पास्ट हॅडवाला है, हा स्पष्ट जातो कट कट कट, कट याच्यावर नाही करणार मग इथं इथं पुढे बघायचं उड म्हणजे हा कट पास्ट आहे म्हणून ही झाली एरर त्यानंतर ई पीव कट हे मात्र हे बरोबर आहे पण हा का चुकला त्या कंडिशन सोबत शालविल येत नाही म्हणून डी चुकला आपलं उत्तर त्या ठिकाणी सी सी किती नंबरला आहे इथे चार नंबरला म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी सिक्स्टी फोर फोर असंही कन्सेप्ट येणार सी हा चार नंबरला आहे मग आता एक लक्षात घ्या हे झालं याचं एक दार्शनिक स्वरूपाचं जे दिसतं त्याच्यावरचा प्रश्न याच्यावर काय नक्की कमांड असू शकणार आहे तर याच्यावर लाईकली कंडिशन असं विचारलं जातं मूड हा टॉपिक विचारला जातो मग आता जर त्या ठिकाणी इंडिकेटिव मूड जर म्हटलं तर रिअल कंडिशन झाला लक्षात घ्या हे लिहायचं इंडिकेटिव मूड म्हटलं तर रिअल कंडिशन झाली सब्जेक्टिव्ह मूड म्हटलं तर अनरियल कंडिशन झाली मग हा क्लॉज कोणता झाला तर हा झाला त्या ठिकाणी ॲडवर क्लॉज कंडिशनच झाला हे झालं याचं एक जनरल स्वरूप त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ऑब्लिकियस मला सांगा या प्रश्नामध्ये आपल्याला इनकरेक्ट सेंटेन्स निवडायचे त्यापेक्षा जास्त असतील तेही निवडायचे सिम्पल बिंग अ बॅड अॅटमॉस्फिअर द मेयर अपील द पीपल इथ मेयर हे सब्जेक्ट आहे अपील हा व्हर आहे द पीपल टू स्टे इनसाईड द हाऊसेस म्हणजे मेयर बॅड अॅटमॉस्फिअर आणि मेयरने अपील केलेलं आहे की लोकांनी घरातच राहिलं पाहिजे पण एक गोष्ट लक्षात घ्या सेम वाक्य फक्त इट बिंग न जोडलेलं आहे आता याचं उत्तर जे बी आणि सी हे करेक्ट आहे तुम्हाला इनकरेक्ट विचारला तो कोण ए मग आपलं उत्तर हे ए, ए? ए कितितव्या नंबरला आहे दोन तर हे आपलं आन्सर आहे मग हे का चुकलं हे पहिले लक्षात घ्या आणि हे का बरोबर आहे बी असं वाटतं की बी चुकलेलं आहे हे लक्षात घ्या असं वाटतं बी चुकलेलं आहे पण तसं नाही एक चेक करू आपण जेव्हा असं बीइंग दिलेलं असतं किंवा जेव्हा आय एन न सुरुवात केलेली असते नॉन फायनाइट व्हर्बनी तेव्हा हा सब्जेक्ट जो आहे हा समोरच्याही सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो मागच्याही सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो एक चर्च एक्झाम्पल एका परीक्षेला आलेलं आहे त्या पद्धतीने तर हा समोरच्याही सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो मागच्याही सेंटेन्सचा सब्जेक्ट असतो मग मेयर बिईंग बॅड अटमॉस्फिअर मेयर थोडी बॅड अॅटमॉस्फिअर आहे बॅड अॅटमॉस्फियर जे आहे ते वेगळे आणि मेयरचं जे कन्सेप्ट आहे मेयरचं वर्ब हे वेगळं असणार जर ह्या ह्या सब्जेक्टना दोन्ही ऍक्शन ह्या एकच सब्जेक्ट करत असेल तर हा डायरेक्ट आय एन जी नसेल पण या सेंटेन्सचा सब्जेक्ट जर वेगळा असेल म्हणजे याचा सब्जेक्ट जर वेगळा असेल तर त्याचा सब्जेक्ट त्याच्या समोरच येणार याचं एक साधं उदाहरण सांगतो हे आहे कसं मी म्हटलं इट इज बॅड अॅटमॉस्फिअर म्हणजे हे वाक्य स्वतंत्र आहे आणि बी द मेयर अपील द पीपल टू स्टे इन हाऊसिस म्हणजे ह्या जो सब्जेक्ट आहे हा या एवढ्या सेकंड सेंटेंस पुरताच मर्यादित आहे तो पहिल्या सेंटेन्सचा सब्जेक्ट होऊ शकत नाही आणि याचं जेव्हा सिम्पल सेंटेन्स आय एन जी करून घेतलं जातं तर इटचा बिईंग आय एन जी घेतला जातो पण बिईंग घेतल्यानंतर याचा सब्जेक्ट घेणं गरजेचं असतो जर हा सब्जेक्ट वेगळा असेल तर म्हणून हा इट बिईंग येत असतो हे लक्षात घ्या आणि मेअरचं वाक्य जे आहे ते त्या पद्धतीनं असणार मग हे जे आहे याला सिंथेसिस म्हटलं जातं काय म्हटलं जातं सिंथेसिस म्हणजेच काय इट इज बॅड अॅटमॉस्फिअर मग इटचा काय झाला बीइंग परंतु याचा सब्जेक्ट वेगळा आहे इट आहे हा सब्जेक्ट जर असतात तर ते बीइंग चाललं असतं पण याचा सब्जेक्ट वेगळा आहे बॅड अॅटमॉस्फिअरचा सब्जेक्ट वेगळा आहे म्हणून हा इट बीइंग घेतला म्हणून हा बीइंग येणार नाही परत लक्षात घ्या एकदम जनरल येणं जर सांगायचं झालं हे तुम्हाला समजल्याशिवाय त्या ठिकाणी इथे मी समजून सांगतो ती कन्सेप्ट त्यानिमित्तानं तुम्हाला ते कळेल बघा ए सेंटेन्स मी जर म्हटलं जॉन इज अ क्लेव्हर स्टुडंट लक्ष द्या आणि बी मी म्हटलं ही पासेस एव्हरी एक्झाम एक्झामिनेशन जॉन हुशार विद्यार्थी तू सगळ्याच एक्झाम पास करतो मग आता इकडे बघा जॉन आणि ही ह्या एकच एकच आहे दोन्ही वाक्यांचा सब्जेक्ट एकच आहे दोन्ही सेंटेन्सचा सब्जेक्ट एक आहे हे लक्षात घ्या दोन्ही सेंटेन्सचा सब्जेक्ट कसा आहे एक आहे मग ज्यावेळेस आता याचं सिंपल सेंटेन्स बनवायचं त्यावेळेस त्याचा आय एन जी फॉर्म घ्यायचा असतो मग इच आय एन जी फॉर्म काय झाला बीइंग मग बीइंग पुढे वाक्य जसंच तसं बीइंग अ क्लेवर स्टुडंट म्हणजे हुशार अस हुशार विद्यार्थी असल्याने ही म्हणजेच कोण आता जॉन जॉन पासेस एव्हरी एक्झाम आता हा जॉन ह्याचाही सब्जेक्ट आहे जॉन याचाही सब्जेक्ट आहे कारण जॉनच क्लेवर स्टुडंट आहे आणि जॉनच त्या ठिकाणी पास करतोय पास होतोय हे झालं याचं स्वरूप जर दोन्ही सब्जेक्ट एकच असेल तर पण आता मी जर असं म्हटलं इट इज बॅड अटमॉस्फिअर लक्षात घ्या आणि बी म्हटलं द मेयर पीपल टू स्टे इन द हाऊसेस आता मेयर हा फक्त याचा सब्जेक्ट आहे कारण याचा सब्जेक्ट हा इट आहे हे कॉ सारखे सब्जेक्ट नाहीये हे लक्षात घ्या म्हणून इथं फक्त जर बिईंग लिहिलं तर बीइंग बॅड अटमॉस्फियर द मेयर अपील द पीपल मग हा याचाही होतो आणि इथे जर फक्त बीइंग ठेवला तर तो याचाही होणार मग मेयर हा बॅड अॅटमॉस्फियर होईल म्हणून याचा सब्जेक्ट हा वेगळा आहे तो इट आहे म्हणून याच्यासमोर इट ठेवलं जातं आणि हे इट बिईंग हे करेक्ट येतं लक्षात तर अशा पद्धतीने हे कन्सेप्ट आहे की जर सारखे सब्जेक्ट असेल तर तो त्या ठिकाणी इथे त्याचा सब्जेक्ट या वाक्याचा सब्जेक्ट घेण्याची गरज नाही हा दोन्हीकडे त्या ठिकाणी कॅरी करतो पण पहिल्याचा सब्जेक्ट वेगळा दुसऱ्याचा सब्जेक्ट वेगळा तर जो पहिल्याचा सब्जेक्ट आहे तो आय एन जी सोबत डायरेक्ट असा जोडला जातो म्हणून त्या ठिकाणी हे वाक्य इट बिईंग असे येणार जर देर ना असेल तर देर बिईंग असे येणार किंवा वॉट एव्हर जे पण सेंटेन्स असेल तसं ते त्या स्वरूपाचं वाक्य येणार हे लक्षात घ्या आता आपण इथे चेक करू म्हणून इथं बिईंग जो आहे ही एरर झाली आता इट बीइंग बॅड अॅटमॉस्फिअर द मेयर अपील द पीपल टू स्टे इन द हाऊसिस हे करेक्ट आहे द सन हॅव्हिंग रायझन दे स्टार्टेड देअर वर हे याचा दे हा याचा सब्जेक्ट आहे आणि हॅव्हिंग रायझनचा सब्जेक्ट सन आहे म्हणजे सन या ठिकाणी हॅड रायझन असं आपण म्हणू शकतो द सन हॅड रायझन त्याचा आय एन जी फॉर्म हॅव्हिंग रायझन याला परफेक्ट पार्टिसिपल म्हटलं जातं म्हणून बी आणि सी बी आणि सी या ठिकाणी करेक्ट आहे आणि ए हा रॉंग आहे आपल्याला इनकरेक्ट विचारला म्हणून आपलं उत्तर हे ए असणार आहे नेक्स्ट आयडेंटीफाय द करेक्ट सेंटेन्स आता करेक्ट विचारलं आहे काय वर पहिले बाजूला खरा हॅज बिन स्लीपिंग वा स्लीपिंग इज स्लीपिंग हॅज बिन स्लीपिंग ओके वन हॅज बिन स्लिपिंग सिन्स एट अवर्स ऍक्च्युली ड्युरेशनला सिन्स नसतो म्हणून सिन्स गेला जर ते एट ओ क्लॉक असतं तर त्या ठिकाणी ते करेक्ट आलं असतं दुसरी गोष्ट हा स्पॅन आहे ड्युरेशन आहे म्हणून त्याच्यासाठी कोणताही प्रेझेंट कंटिन्युअस वापरला जात नाही त्यासाठी त्या अँगलनाच तो वर्ब वापरला जातो हे सगळ्यात महत्त्वाचं मग इथे ई स्लिपिंग कोणताही प्रेझेंट कंटिन्युअस एवढ्या स्पॅनसाठी वापरल्या जात नाही म्हणून ही एरर पण या ठिकाणी आठ तास म्हणजे हे हॅज बिन स्लिपिंग हा असा कन्सेप्ट असणार आणि म्हणून मग इथे हॅज बिन स्लिपिंग फॉर एट अवर्स आपलं उत्तर येणार चार हे सरळ सरळ हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आणि म्हणून ड्युरेशन जर असेल तर फॉर असतो पण पॉइंट जर असेल तर सीन्स असतो हे पहिले लक्षात घ्या सीन्स हा ऑलवेज पास्टसाठी असतो तिथपासून ते इथपर्यंत त्यानंतर मॅच द फॉलोईंग कन्सेप्ट हे हे फ्रेझल वर्क कन्सेप्ट आहे लक्षात घ्या कोणती कन्सेप्ट आहे फ्रेझल व्हर्क मग फ्रेझल वर्क जी कन्सेप्ट आहे ही काय सांगते स्पष्ट ब्लो डाऊन ब्लो डाऊनचा अर्थ होतो सरळ सरळ टू थ्रो डाऊन बाय विंड म्हणजे ब्लो डाऊन म्हणजे बाय द फोर्स ऑफ विंड असं म्हणू शकतो आपण ब्लो आप, ब्लोआउट म्हटल्यानंतर हा एक्स्टिंगिश विझवणे मग हा ब्लोआउट म्हणू आपण ब्लो आउट द लॅम्प मग ब्लो आउट द लॅम्प म्हणजे त्या ठिकाणी लॅम्प हा विजून टाका त्या ठिकाणी ब्लो ओव्हर ब्लो ओव्हर आणि हा ब्लो अप ब्लो ओव्हर म्हटलं की हा पास अवे पण टू पास अवे याला ब्लो ओव्हर आपण म्हणू आणि ब्लो अप म्हणजे स्कोड रागवणे असं त्याला म्हटलं जातं मग आता इथे बघा ब्लो डाऊन टू थ्रो डाऊन बाय विंड ब्लो आऊट एक्सटिंग्विश हे बरेच वेळेस परीक्षेला आलेलं आहे ब्लो ओव्हर टू पास अवे म्हणजे त्या ठिकाणी दूर म्हणजे आपण डाय असं पण म्हणू शकतो ब्लो अप टू स्कोल्ड स्कोर्ड, स्कोर्ड सुद्धा त्या ठिकाणी तो म्हणजे रागवणे म्हणू शकतो अॅनॉय म्हणू शकतो हे लक्षात घ्या आणि म्हणून याच्यानुसार जर आपण इमेजिंग केलं तर आपलं उत्तर हे या ठिकाणी चार एक म्हणजे नंबर दोन हे त्या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इज टू इन डायरेक्ट स्पीच काय विचारलेलं आपल्याला सांगा इनडायरेक्ट स्पीच मग इनडायरेक्ट स्पीच म्हणजे जॉन सेज इथं सगळ्यात हे अनकॉमन कन्सेप्ट हा जर प्रेझेंट असेल तर आतला टेन्स इनडायरेक्ट स्पीचचा बदलत नाही डायरेक्टचं इनडायरेक्ट होताना टेन्स बदलत नाही त्याच्यातले घटक सब्जेक्टनुसार बदलतील किंवा इतर काही जर चेंजेबल कन्सेप्ट असेल ते बदलतील पण टेन्स बदलत नाही आणि म्हणून सेन्स सेज, सेज इथं प्रेझेंट दिलाय म्हणून सेड हे या ठिकाणी बाद या दोघांपैकीच आपलं उत्तर आहे इथं वॉज दिसला म्हणजे एम हा प्रेझेंट आहे वाज हा पास्ट म्हणजे आपलं उत्तर नंबर एक नुसार ही झाला कारण जॉन हा आहे आपल्यासाठी तो ही आहे आणि नुसार काय होणार इज बाकी द लकीयस्ट पर्सन इन धिस टाउन सॅट टाउन अशा पद्धतीनं उत्तर आपलं एक येणार आहे ये मग इथे लक्षात ठेवायचं इथं फोकस द्यायचा की रिपोर्टिंग जो वर बसतो तो प्रेझेंटमध्ये आहे का आणखी कशामध्ये आहे त्याच्यावर ते सगळं गोष्टी डिपेंड करणार आहे त्यानंतर चूज द इनकरेक्ट सेंटेन्स ऑब्लिक यस आता इथे सांगा माय ब्रदर ओल्डर दॅन पहिली गोष्ट ब्रदर हा ओल्डर डॅन म्हणण्याच्याऐवजी एल्डर टू येतो हे लक्षात घ्या म्हणजे ह्या दोन कन्सेप्ट आहे सरसर एल्डर आणि ओल्डर किंवा एल्डेस्ट आणि ओल्डेस्ट तर गोष्ट लक्षात घ्या एल्डर सोबत डॅन येतो का तर उत्तरही नाही डॅन हा ओल्डर सोबत येतो त्यानंतर एल्डर सोबत हा टू येत असतो हे कायम लक्षात ठेवा हा ब्लड रिलेशन सांगतात हे ब्लड रिलेशन व्यतिरिक्त सगळी दुनिया सांगते मग त्या ठिकाणी जो फॉर्म असतो तो फॉर्म असतो आणि जो एच डी फॉर्म असतो तो दोन पेक्षा जास्त घटकांसाठी असतो मग आता इथे मला सांगा माय ब्रदर इज ओल्डर दॅन ही रॉंग काय म्हणायचं आहे एल्डर टू मी असं असलं पाहिजे ब्रदर असल्यामुळे जॉन इज द एल्डेस्ट ऑफ ऑल ब्रदर्स ऑल ब्रदर्स म्हटल्यावर हे निश्चित दोन पेक्षा जास्त असणार याच्यानुसार म्हणून हे करेक्ट आहे त्यानंतर दिस इज द हायर पीक इन सह्याद्री सह्याद्रीमध्ये दोनच पीक आहे का नाही म्हणजे जे शिखर आहे दोनच शिखर आहे का नाही आणि म्हणून मग हा हायर नसून हा द हायस्ट आहे हे सगळ्यात महत्वाचे कारण ज्यावेळेस जर तुलना असेल दोघांची तर त्या दोघांचा उल्लेख असणं फार गरजेचं आहे स्पष्ट पद्धतीने त्यावेळेसच आपण त्याला हायर म्हणू मग आता असं हे झालं धिस इज द हायस्ट पीक इन सह्याद्री म्हणजे हा हा सह्याद्रीमधला हायेस्ट पीक आहे म्हणून हे सुद्धा हे रॉंग आहे ए रॉग त्यानंतर गीता इज एल्डर दॅन सांगा हर सिस्टर दॅन नाही इथं काय पाहिजे होता टू पाहिजे होता आणि म्हणून डी सुद्धा केला ए सी डी नंबर वन हे आपलं उत्तर असणार आहे मग याच्यामध्ये आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे म्हणून आपलं उत्तर ए सी डी नंबर एक हे येऊन जाणार त्यानंतर विच ऑफ द फॉलोईंग सेंटेन्स इज आर नॉट ॲक्टिव्ह नॉट ॲक्टिव्ह याचा अर्थ काय पटकन सांगा पॅसिव्ह होणार सांगा नॉट ॲक्टिव्ह म्हटल्यावर काय येणार रे पॅसिव मग आता इट इज टाइम फॉर शॉप टू बी क्लोज पूर्ण वाक्यामध्ये ज्या ठिकाणी टू बी प्लस व्ही थ्री असेल तेच आपलं पॅसिव असेल म्हणून हा आहे नोबडी वॉज इन्फॉर्म वॉज म्हणजे टू बी इन्फॉर्म म्हणजे व्ही थ्री टू बी प्लस व्ही थ्री कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे त्या ठिकाणी टू बी प्लस व्ही थ्री फिक्स झाला आहे ज्या ठिकाणी टू बी प्लस व्ही थ्री फिक्स असतो त्याला पॅसिव म्हणतात आणि म्हणून बी, या आहे। पन या बी हा या ठिकाणी आहे पण या वाक्यामध्ये बीइंग हा टू बी आला पण वित्री नाही टू बी आला पण वित्री नाही म्हणून हा नाही इथे हॅव टू बी इथे टू बी आहे पण प्लस वित्री आहे का नाही म्हणून या ठिकाणी डी सुद्धा नाही म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे ए आणि बी हे आपलं उत्तर असणार आहे अर्थात नंबर चार हे आपलं उत्तर आहे नॉट पॅसिव म्हटलं म्हणून आपल्याला सॉरी नॉट ऍक्टिव्ह म्हटलं म्हणून आपल्याला पॅसिव शोधायचं आहे त्यानंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स ऑब्लिक यस चेक करा इनकरेक्ट विचारलेलं आहे आता लक्झमबर्ग लाईज बिटवीन बेल्जियम जर्मनी अँड फ्रान्स या ठिकाणी हे बरोबर आहे कसं आहे ते मी सांगतो देअर इज अ ब्रिज ऑन द रेल्वे लाईन नाही ब्रिज जर रेल्वे लाईनवर असेल तर त्या ब्रिजचा फायदा काय हा ओव्हर द रेल्वे लाईन म्हणजे रेल्वे लाईनच्या वर असणार त्यानंतर ही हिट द बॉल टुवर्ड्स द गोल टुवर्ड्स द गोल म्हणजे गोलच्या दिशेनं मारला हे सुद्धा बरोबर आहे आता या ठिकाणी हा बी चुकला आहे म्हणजे बी हा रॉंग आहे म्हणजे आपलं उत्तर किती येणार तीन येणार आता आपण त्या ठिकाणी चेक करू की एक आत बरोबर आहे कारण बिटवीन अँड लक्षात घ्या बिटवीन अँड जनरली दोन गोष्टी जोडण्याचं काम करते पण जेव्हा लक्षात ठेवायचं जेव्हा प्रॉपर नाउन दिलेलं असेल काय दिलेलं असेल प्रॉपर नाऊन आणि प्रॉपर नाउन कोणत्या फॉर्ममध्ये वन टू अँड थ्री तेव्हा हा बिटवीनने जोडलेला असतो हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून हे बिटवीन बेल्जियम जर्मनी प्रॉपर नाऊन अँड फ्रान्स म्हणून ह्या ठिकाणी हे करेक्ट आहे आणि असा हा प्रश्न जो आहे जर प्रॉपर नाउन आणि फक्त थ्री कंट्रीज असतात तर ते अमंग थ्री कंट्रीज झालेलं असतात हे लक्षात घ्या म्हणजे जेव्हा नंबर दिलेला असणार प्रॉपर नावून दिलेलं नसणार त्यावेळेस ते उत्तर काय असणार आहे तर त्यावेळेस ते अमंग असणार नंबर असताना पण प्रॉपर नावून जर दिलं तर उत्तर काय असणार आहे तर प्रॉपर नावून दिलं तर उत्तर बिटवीन अँड असं असणार आहे आणि म्हणून ए हा करेक्ट आहे त्यानंतर ऑन द रेल्वे लाईन म्हणजे रेल्वे लाईनवर ब्रिज आहे टचमध्ये जसं ऑन द हेड हे ऑन द हेड झालं म्हणजे एखादी बॅग वगैरे ठेवली तर हे ऑन द हेड झालं रॉंग पण त्याच्यावर जर असं आप पोजिशनमध्ये असेल तर ते झालं ओव्हर म्हणून या ऑनच्या जागी ओव्हर पाहिजे होता आणि समजा इकडून कुठे कुठल्या दिशेनं बॉल मारला जातो तर गोलच्या दिशेने बॉल मारला जातो तो, तो, गोल तो, तो एक्झॅक्ट गोलमध्येच जाईल याची शाश्वती नसते मग जेव्हा कन्फर्मेशन नसतं फक्त त्या दिशेनं आपण हे करतो तेव्हा तो टुवर्ड्स असतो आणि म्हणून टुवर्ड्स द गोल ह्या ठिकाणी हे करेक्ट आहे आपलं उत्तर त्या ठिकाणी बी हे चुकलेलं आहे नेक्स्ट सेवन्टी टू करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाईन वर्ड्स लाइफ इज सिम्पल हे दिलंय आता लाइफ आणि टू हेल्प मीन्स टू जॉइन द हँड बिफोर गॉड हाव हर मे वी हॅव एक्सपीरियंस्ड हॅव एक्सपिरियन्स वर मेट द बॅड सिच्युएशन अँड ही इज नॉट इंटरेस्टेड इन स्विमिंग आता यामध्ये सरळ सरळ कन्सेप्ट आहे आपण आता थोडीशी चेक करू की लाईफ इज सिंपल मुळात हाँ नावने, हाँ नावने। हा नाव आहे हा नाव आहे याचा अर्थ हा ऑब्जेक्ट आहे का कारण बरेच जण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट रॉंग हा ऑब्जेक्ट नाही तर हा कोण आहे रे तर एक हा आहे कॉम्प्लिमेंट सांगा कोण आहे हा कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय आहे या ठिकाणी टू बी जर मेनवर बसेल टू बी मेनवर बसेल तर त्याच्यानंतरचा येणारा नाऊन पार्ट हा काय असणार कॉम्प्लिमेंट पण टू बी मेन बी जेव्हा ही गोष्ट आणि ही गोष्ट एक होते तेव्हा त्याला कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं लाईफ इज सिम्पल सिम्पल इज लाईफ म्हणजे हा इक्वॅलिटी दाखवतो फुल अमाऊंट दाखवतो आणि म्हणून मग हा जो आहे इज जेव्हा टू बी फ्रॉम हा मेनवर बसेल तेव्हा त्याला काय म्हटलं जातं तर सिम्पल वेनर कॉम्प्लिमेंट म्हटलं जातं म्हणून हा झाला कॉम्प्लिमेंट याचा अर्थ ऑब्जेक्टचे पर्याय आपले बाद झाले आता कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट सब्जेक्ट हे सब्जेक्ट आहे त्यानंतर तिसरा ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट हे सारखेच आहे म्हणजे हा ऑब्जेक्ट आहे यात शंका नाही व्हॉट व्हॉट हॅव एक्सपिरियन्स्ड अ द बॅड सिच्युएशन आणि म्हणून तो ऑब्जेक्ट आहे पण शेवटचा प्रिपोजिशन नंतर आय एन जी स्वरूप जर आलं तर तो नाऊ नसतो पहिली गोष्ट प्रिपोजिशन नंतर कोण येतं सांगा तर प्रिपोजिशन नंतर नाऊन येतो आणि जो जो नाऊन ना आहे आयएनजी त्याला आपण जिरण असं म्हणायचं आय एन जी जर नाव आहे तर त्याला काय म्हणायचं जिरण आणि म्हणून हा जिरण झाला पार्टिसिपल नाही म्हणून आपलं उत्तर नंबर दोन हे आपलं उत्तर असणार आहे हे लक्षात घ्या सेव्हन्टी टू टू मग हा शेवटच्या घटकावर प्रश्न फिरतोय असा हा क्वेश्चन आहे त्यानंतर दिस प्रिमायसेस लुक्स ब्युटीफुल प्रिमाइस पहिली गोष्ट प्रिमाइस हेच चुकीचं आहे प्रिमायसेस पाहिजे प्रिमायसेस हा ऑलवेज प्ल्युरल असलेला नाहून आहे ऑलवेज प्ल्युरल आता लक्षात घ्या ऑलवेज प्ल्युरल नाव म्हणजे हा चुकलाय दिसतो प्ल्युरल पण फंक्शन सिंग्युलर आहे म्हणून अफेक्ट्स चुकला इथं अफेक्ट पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर आय एम नॉट बिलिव्हिंग हा जो हर वापरलेला आहे आय एम नॉट बिलिव्हिंग मुळात हे रॉंग आहे हे आय डू नॉट बिलिव्ह असं पाहिजे का बरं असं पाहिजे कारण हा स्टेटिव वर्ब आहे कोणता स्टेटिव वर्ब लक्षात घ्या स्टेटिव वर्ब म्हणजे ज्यांचं मेन व्हर्ब हे आय एन जी नसतं किंवा जसे वर्ब की जे मेन वर्ब आय एन जी म्हणून वापरल्या जात नाही असे त्यात हा बिलीव असतो मग त्यामध्ये वॉन्ट आला सी आला त्यानंतर हेट आला लाईक आला हे सगळे जे आहे हे विश आला हे स्टेटिव्ह हर्ब आहे बिलॉंग आला मग आय एम नॉट बिलिव्हिंग हा स्टेटिव्ह हर्ब झाला मग त्याच्याऐवजी सिंपल प्रेझेंट वापरला जातो मग नॉट बिलीव्हचा सिंपल प्रेझेंट काय झाला आय डू नॉट बिलीव्ह कारण नॉट बिलीव्हचं निगेटिव्ह काय झालं आयनुसार डू नॉट बिलीव्ह झालं आणि म्हणून मग हा आय डू नॉट बिलीव्ह तिथं पाहिजे त्यानंतर जॉन फाउंड मनी याला पैसे सापडले व्हाईल ही रनिंग ॲक्शन आहे पास्टमधली ही वॉज क्लिनिंग द ऑफिस म्हणजे ऑफिस जेव्हा क्लिनिंग करत होता तेव्हा त्याला काय सापडले पैसे हे मात्र हा पास्ट हे पास्ट म्हणजे ही रनिंग ॲक्शन त्यात एक शॉर्ट ॲक्शन अशी झाली म्हणून हा डी जो आहे हा डी आपला बरोबर आहे आपला उत्तर डी अर्थात नंबर तीन येणार हे लक्षात घ्या आता याच्यावरती काय वेगळं काय विचारलं जाऊ शकतं आणखी हे पहिले लक्षात घ्या म्हणजे याच्यासारखे कोणते वर्ड्स आहे प्रिमायसेस सारखे तर याच्यासारखे ट्राउझर्स सीझर्स लक्षात घ्या स्पेक्टॅकल्स म्हणजे या गटातला हा आहे मग याचा यस कधी जातो का नाही यांना नो सिंगुलर आणि दुसरी गोष्ट ए यांना जोडता येत नाही डायरेक्ट अ ट्राउझर्स कधी होणार नाही अ ट्राउजर पण नाही अ सिझर पण नाही तर यस हा कंपल्सरी त्याला असणारच जर तुम्ही अ पेअर ऑफ जरी घेतला ऑफ पण पुढं हाच येणार जे आहे ते म्हणून अशा पद्धतीनं हे ऑलवेज प्ल्युरल असतात पुढे जर हे सब्जेक्टच्या जागेवर आले तर पुढे हे प्ल्युरलच येणार यांचं व्हर प्लुरलच येणार आणि म्हणून हे प्रिमायसेस असं पाहिजे होत लुक्सचं लुक पाहिजे होत तेव्हा हे बरोबर आलं असतं मिजल्स दिसतो प्ल्युरल पण असतो सिंगुलर फंक्शन सिंगुलर म्हणून अफेक्टचा सिंगुलर अफेक्ट असं होईल मग हा कोणत्या गटातला आहे तर या गटातला आहे की यश जरी दिसत असेल तरी तो कसा असणार सिंग्युलर मग सब्जेक्ट झाले इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स हे झाले पण आता हे सब्जेक्टच्या बाबतीत सांगतो जर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणून वापरला नाही आणि इतर गोष्ट सांगण्यासाठी जर त्याचा वापर केला तर तो प्ल्युरल असतो जसं ही पॉलिटिकल त्या ठिकाणी म्हटलं हीच पॉलिटिक्स डॅश डॅश बॅड तर आर बॅड येईल कारण हीच पॉलिटिक्समध्ये तो सब्जेक्ट नाही आला तर त्या ठिकाणी पॉलिटिकल व्ह्यूज असे आले द इकॉनॉमिक्स किंवा द इकॉनॉमिक्स ऑफ दिस फॅमिली मग याचा अर्थ सब्जेक्ट का नाही तर व्यवहार मग तो आर येणार म्हणून सब्जेक्ट व्यतिरिक्त जर असेल तर हे प्ल्युरल होतात पण जो आहे त्या गोष्टीसाठी जर विचारला तर तो, तो सिंग्युलर असणार मग इथे मम्स रिकेट्स न्यूज हे सगळे सिंग्युलर असणार म्हणून हे झालं आहे हा स्टेटिव हर्बचा कन्सेप्ट आहे आणि हा एक ॲक्शन एक रनिंग असते दुसरी शॉर्ट असते म्हणजे क्लिनिंग करतो करतो अचानक पैसे सापडले म्हणून हे पास्टमधला कन्सेप्ट आहे म्हणून वॉच क्लिनिंग आणि फाऊंड मनी हे या ठिकाणी करेक्ट आहे हे उत्तर नंबर तीन नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस आर यूज टू मेक काय नाउन म्हणजे असं कोणतं सफिक्स आहे ज्याच्यापासून नाऊन बनतं पहिली गोष्ट टूड म्हणजे हा मॅग्निट्यूड मग मॅग्निट्यूड हा त्या ठिकाणी नाऊन झाला हे लक्षात घ्या जसं परत ग्रॅटिट्यूड नाऊन झाला डोम फ्रीडम हा डोम जर फ्रीडम हा फ्रीडम जो है तो नाउन इथे पिक्चर्स क्यू पिक्चर्स क्यू पिक्चर्स क्यू हा एड्जेक्टिव कॉन्सेप्ट है पिक्चर्स क्यू है एड्जेक्टिव वाइज है लाइक वाइज हा एडर्फ संगत तो लक्षात घ्या लाइक वाईज हा ऍडवर्ब झाला हा ऍडजेक्टिव्ह झाला आणि म्हणून आपलं उत्तर ए सी अर्थात नंबर तीन हे या सपिक्सिसचं कन्सेप्ट त्यानंतर ही पास्ट एक्झामिनेशन नॉट स्टँडिंग ही वॉज नॉट फुल्ली प्रिपेअर्ड आणि याच्या खाली अंडरलाईन आहे नॉट पेपर पेपरमध्ये तुम्हाला याच्यात अंडरलाईन दिसेल मग आता इथे मला सांगा ही पास्ट एक्झामिनेशन नॉट विथ स्टँडिंग ही वॉज नॉट फुल्ली प्रिपेअर्ड आणि तुम्हाला सांगितलं याचं फंक्शन काय तर पहिली गोष्ट नॉट विथ स्टँडिंगच्या सोबत सब्जेक्ट आणि व्हर्ब आला म्हणजे एक सेंटेन्स आला जेव्हा सब्जेक्ट आणि व्हर्ब येतो स्पेशल त्याला जर असा हा नॉट विथ स्टँडिंग जोडला गेला म्हणजे हा सबऑर्डिनेटरचं त्या ठिकाणी काम करतो म्हणजे हा क्लॉज त्या ठिकाणी आहे म्हणजे हा एका पद्धतीने दोन वाक्य जोडण्याचं काम करतो याचा अर्थ हा कंजंक्शन आहे लक्षात घ्या आणि जेव्हा डायरेक्ट नावून जोडतो तेव्हा तो प्रिपोजिशनचं काम करतो आणि म्हणून मग इथे प्रिपोजिशनचं काम तो करणार नाही कारण दोन स्वतंत्र वाक्य जोडण्याचं काम केलं म्हणून हे कंजंक्शनचं इथं काम करणार म्हणून उत्तर कंजंक्शन आणि जेव्हा त्याच्यापुढे फक्त नाऊन असेल तर तो त्यावेळेस फक्त आणि फक्त प्रिपोजिशन असतो असं याचे स्वरूप आहे त्यानंतर म्हणजे याचं उत्तर काय झालं चार त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग अंडरलाइन वर्ड्स शोज द फंक्शन ऑफ ऍडव्हर्ब फंक्शन ऑफ ऍडव्हर्ब कोणतं सांगते द इवनिंग वॉज अ हा राऊंड ज्याला आर्टिकल येतो तो नाऊन असतो हा इथं हाऊ केम राउंड केम मग याचा अर्थ हा ऍडव्हर्ब आहे या ठिकाणी त्यानंतर द अर्थ रिवॉल्व घुमते पुढं काय दिलंय नाऊन म्हणजे हा नाऊन जोडलेला आहे म्हणजे हा प्रिपोजिशन झाला लक्षात घ्या काय झाला प्रिपोजिशन मग द अर्थ रिव्हॉल्स राऊंड द सन मग राऊंड हा प्रिपोजिशनचा कन्सेप्ट करतो आणि वी शाल राऊंड हा व्हर्बचं फंक्शन करतो आपल्याला विचारलंय ऍडवर म्हणजे आपलं उत्तर दोन असणार लक्षात घ्या त्यानंतर द इनकरेक्ट सेंटेन्स यस बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग द रोड लेस्ट मला सांगा लेस्ट आला तर पुढे काय येणार शूड येत असतो विल येत असतो का रे नाही मग हा काय झाला शूड आणि म्हणून लेस्ट यू शुड बी डॅश्ड म्हणजे हा पहिला गेला दुसरा कॉल मी ॲज सुन ॲज यू विल रीच देअर परत कोणी देज हा टाइम झाला टाईम सबऑर्डिनेटर सोबत विल रीच येईल का म्हणजे टाईम सबऑर्डिनेटर आणि कंडिशन सोबत शालविल येत नाही त्याऐवजी सिंपल येतो म्हणजे फक्त रीच पाहिजे होता सिंपल फ्युचरमध्ये शिकतो आपण म्हणजे कॉल मी ॲज सुन एज यू रिच देअर असे येणार परत लक्षात घ्या जे नवीन असतील त्यांनी नोट करा टाईम सबऑर्डिनेटर म्हणजे कोणते ॲज सुन ॲज व्हेन आफ्टर बिफोर अन्टील यांच्यासोबत शालविल येत नसतो कधीच नाही आणि कंडिशन म्हणजे इफ आणि अनलिस यांच्यासोबत ॲज लॉंग ॲज यांच्यासोबत शालविल येत नसतो तर त्याऐवजी सिम्पल प्रेझिट व्ही वन व्ही फाईव्ह घ्यायचा असतो मग यू नुसार हा रीच होणार मग विल रिचच्या ऐवजी काय येणार तिथे रिच म्हणून याचं हाही त्या ठिकाणी चुकला आहे ऑनर अँड ग्लोरी आर हीज रिवॉर्ड ऍक्च्युली ऑनर अँड ग्लोरी ही वन कन्सेप्ट आहे आणि म्हणून मग इथे इज पाहिजे होतं जे वन कन्सेप्ट आहे वन आयडिया आहे त्याला आपण सिंगुलरनं हे करत असतो जर तो सब्जेक्टच्या ठिकाणी आला असेल तर म्हणून ऑनर अँड ग्लोरी इज हे पाहिजे होतं द अरेबियन नाईट्स इज वन ऑफ द बेस्ट स्टोरी बुक मुळात द बेस्ट स्टोरी आपण बाजूला करू वन ऑफ आल्यानंतर जो नाऊन असतो हा नाऊन प्ल्युरल पाहिजे म्हणून हा बुक होईल का बुक्स तर बुक्स होईल आणि म्हणून मग हे या ठिकाणी चुकलं आहे जेव्हा वन ऑफ येतो तर पुढे हे प्ल्युरल आलं असतं वन ऑफ माय फ्रेंड नाही वन ऑफ माय फ्रेंड्स वन ऑफ द बुक नाही वन ऑफ द बुक्स असं येणार आणि म्हणून मग ह्या ठिकाणी हे बुक्स पाहिजे होतं हे चुकले हे चुकले याचं उत्तर ऑल ऑफ धीज आता हे झालं याचं कन्सेप्ट पहिले दोन सेंटेन्स जे त्या दोन सेंटेन्सच्या बाबतीत आपण चेक करू की बी केअरफुल व्हाईल क्रॉसिंग द रोड लेस्ट लेस्ट आला म्हणजे हा कुठला क्लॉस सांगतोय आता हे झालं याचं जनरल पहिली गोष्ट लेस्ट स्वतः काय काय असतो पटकन सांगा याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असू शकतो लेस्ट हा निगेटिव्ह असतो म्हणून त्याच्यासोबत नॉट चालणार नाही नंबर एक लेस्ट हा पर्पज सांगतो त्याच्यासोबत शूल्डच असणार व्हील असणार नाही ही सेकंड थिंग लेस हा पर्पज सांगत असल्यामुळे हा सबऑर्डिनेटर आहे त्याच्या पुढचा जो क्लॉज असणार पासूनचा जो क्लॉज आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो आणि या ठिकाणी हा सबऑर्डिनेट क्लॉज जो आहे हा कोणता क्लॉज असणार तर हा असणार ॲडव्हर क्लॉज पर्पज लक्षात घ्या कोणता असणार ॲडवर क्लॉज पर्पज त्यानंतर ॲज सुन ॲज म्हणजे टाईम आहे म्हणजे हा टाइम सबऑर्डिनेटर झाला टाईम सबऑर्डिनेट क्लॉज झाला म्हणजे ॲडवर क्लॉज ऑफ टाईम झाला ऍसोनॅथ जर काढायचं असेल नो सुनर टाकायचं असेल तर या ठिकाणी आहे म्हणजे म्हणजे येणार जागी नो सुनर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं म्हणून हा झाला ऍडव्हर क्लॉज पर्पज हा झाला ऍडव्हर क्लॉज या ठिकाणी सरळ सरळ हा ऍडव्हर क्लॉज पर्पज इथे च्या जागी शूड पाहिजे फक्त आणि हा ॲज आहे टाइम आहे हा ऍडव्हर्ड क्लोज ऑफ टाईम व्हील रीचच्या जागी फक्त रीच पाहिजे लक्षात घ्या असं ह्याच हे स्वरूप आहे त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन बघा द मॅन इज व्हेरी ग्रीडी अॅनिमल हा आर्टिकलचा प्रश्न आहे सांगा कशाचा क्वेश्चन आहे आर्टिकल आणि आर्टिकलच्या क्वेश्चनमध्ये द मॅन मॅनला कधी आर्टिकल येत नसतं मग कोण आहे मॅन मॅन या शब्दांना कधी आर्टिकल येत नाही हे पहिले लक्षात घ्या नेचर नेचरला आर्टिकल येत नाही पण ते जर स्पेसिफाय असेल तर येणार म्हणून द नेचर ऑफ काश्मीर म्हणजे इथं ते स्पेसिफाय झालं द ऑफ कश्मीरचंच नेचर दुसरा विचार झाला का नाही म्हणून या ठिकाणी हे करेक्ट आहे द त्यानंतर आय ड्रीम टॉप अँड युनिकॉर्न मुळात युनिकॉर्न म्हणताना य येतं तो ऍन नसतो तो अ असतो म्हणून अ युनिकॉर्न असं पाहिजे कारण या ठिकाणी कायम लक्षात घ्या जे आपले पासून आ, आ पर्यंत जे व्हावेल् त्याचा जर उच्चार होत असेल तर ॲन घ्या पण त्याच्या व्यतिरिक्त जर उच्चार येत असेल पहिलं अक्षर जे येत असेल तर हे अ आ अपासून आपर्यंत नाही तर अ घ्या लक्षात घ्या जे अ पासून आपर्यंत या वॉवेल्स पैकी तिथं येत असेल तर आणईल आणि नसेल तरी अ येईल म्हणून युनिकॉर्न लिहिताना य वरून लिहिणार म्हणून हा अ येणार पुढे जॉन्स फादर वेंट टू स्कूल टू मीट हीज टीचर म्हणजे हा स्पेशल हेतू आहे स्पेशल टास्क आहे त्या ठिकाणी स्पेशल पर्पज आहे आणि ज्या ठिकाणी स्पेशल पर्पज असतो त्यानुसार इथे द यायला पाहिजे म्हणून टू ऐवजी टू द स्कूल असं पाहिजे लक्षात घ्या आणि जेव्हा त्याचा मुख्य हेतू असेल समजा इथे मी म्हटलं जॉन वेन टू स्कूल टू लर्न टू लर्न म्हणजे हा याचा मुख्य हेतू आहे त्यावेळेस आर्टिकल येणार नाही हे सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे म्हणून हा झाला टू द स्कूल इथे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एट बट स्टील मुळात हे कॉन्ट्रास्ट सांगतात जी गोष्ट कॉन्ट्रास्ट असते त्याला ऍडव्हर्सेटिव्ह असं म्हटलं जातं म्हणून याचं उत्तर पहिलंच ऍडव्हर्सेटिव्ह कॉर्डिनेट्स येणार मग आता इथे इलेटिव्ह म्हणजेच काय ज्याच्यामध्ये रिझन असत किंवा इन्फरन्स तर्क असतो ते येणार मग याचे फॉर सो देअर फोर हे त्याचे उदाहरण आहे लक्षात घ्या लिहून घ्या नोट करा हे इलेटिव्ह कोऑर्डिनेटर हे कोऑर्डिनेटरचे चार टाईप्स आहे कोऑर्डिनेटरचे चार टाईप्स त्याच्यामध्ये पहिलं ॲडव्हर्सेटिव्ह कॉर्डिनेटर इलेटिव्ह कोऑर्डिनेटर कम्युलेटिव्ह कम याचाच अर्थ प्लस होणे म्हणजे ॲड करणे मग ॲड करणे म्हणजे ॲड करतात ॲड कोण करतं ॲन अजून ॲज well वेल ॲज हे ॲड करतात म्हणून या ठिकाणी यांना कम्युलेटिव्ह कोऑर्डिनेट्स म्हणायचं त्यानंतर अल्टरनेटिव जे ऑप्शन सांगतात ऑप्शन तयार करतात म्हणजे कोण ऑर नॉर हे ऑप्शन तयार करतात म्हणून या ठिकाणी हे अल्टरनेटिव्ह कॉर्डिनेट झाले अशा पद्धतीनं हे चार हे आपलं उत्तर नंबर एक असणार हे लक्षात घ्या आणि इथे ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजे कॉन्ट्रास्ट बट स्टील हे कॉन्ट्रास्ट सांगतात म्हणून ॲडव्हर्सेटिव्ह असणार सांगा कोऑर्डिनेट कोऑर्डिनेटरचे किती टाईप चार पहिला कोणता ॲडव्हर्सेटिव्ह दुसरा इलेटिव्ह तिसरा कम्युलेटिव्ह चौथा अल्टरनेटिव्ह सांगा ॲडव्हर्सेटिव्ह म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे म्हणजे कोणते एट एडबर्ट स्टील त्यानंतर इलेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये काय आहे रिझन आहे किंवा इन्फरन्स म्हणजे तर्क आहे अशी कोणते फॉर सो देअर फोर त्यानंतर कम्युलेटिव्ह म्हणजे कम म्हणजे ॲड करणे ज्याच्यात ॲड केल्या जाते भर टाकल्या जाते एका वाक्यामध्ये दुसऱ्या वाक्याची ते जोडणारी म्हणजे अँड आणि ॲज वेल ॲज आणि अल्टरनेटिव्ह कॉर्डिनेटर म्हणजे ज्याच्यामध्ये ऑप्शन दिला जातो हा ऑप्शन म्हणजेच काय तर ऑर ही कन्सेप्ट त्या ठिकाणी असणार तर हा ऑप्शन म्हणजेच त्या ठिकाणी सगळं काही असणार तो अल्टरनेटिव्ह कोऑर्डिनेट्स तर अशा पद्धतीनं ही कन्सेप्ट आहे त्यानंतर द सिंगिंग ऑफ द बर्ड्स डिलाईट्स अस व्हर्ब कोणता आहे अस द प्रेडिकेट्स ऑफ द अबव्ह सेंटेन्स इज प्रेडिकेट म्हणजेच काय एक लक्षात घ्या सब्जेक्ट प्लस वर प्लस जे काय पुढे वरपासूनचा पुढचा घटक जो असतो त्याला प्रेडिकेट असं म्हटलं जातं हे लक्षात घ्या मग वरपासूनचा पुढच्या घटकाला प्रेडिकेट म्हणतात मग आता इथे द सिंगिंग ऑफ द बर्ड्स डिलाइट्स डिलाइट्स पासून पुढचा घटक हा आपला प्रेडिकेट झाला म्हणून आपलं उत्तर नंबर तीन येणार लक्षात घ्या मग सांगा वरपासूनचा पुढचा घटक जो असतो त्याला काय म्हणायचं प्रेडिकेट मग इथे डिलाइट्स पासून पुढं असणार म्हणून हा आपला प्रेडिगेट झाला हे झालं याचं स्वरूप त्यानंतर ही वॉज क्वाईट टायर्ड हे आणि ही कुड स्केअर्सली स्टँड क्वाईट टायर्ड आहे पण स्टँड करतोय त्या ठिकाणी मग ही वॉज क्वाईट टायर्ड ही कुड स्केअर्सली स्टँड म्हणजे तो इतका थकलेला आहे की तो उभा राहू शकत नाही स्केअर्सली म्हणजे हा निगेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचं सांगितला मग जेव्हा एखादा कॉम्प्लेक्स येईल सगळ्यात पहिली गोष्ट या ठिकाणी बट येणार का नाही म्हणजे हा विषय खतम त्यानंतर इकडे बघा ही वॉज क्वाईट टायर्ड बिकॉज ही कुड स्केअर्सली स्टँड हे रिझन नाही आहे बिकॉज शक्यच नाही आहे तो क्वाईट टायर्ड आहे म्हणून तो उभा राहू शकत नाही आहे बिकॉजचा तिथे संबंधच नाही ही वॉज क्वाईट टायर्ड दॅट ही माईट स्केअर्सली स्टँड या ठिकाणी जो दॅटने जर डायरेक्ट वाक्य जोडलेलं आहे तर हे दॅटचं वाक्य कारण इथे क्वाईट दिलाय का नाही म्हणून हे चुकीचं आहे आता उरला दोन so ही वॉज सो टायर्ड तो इतका सो इतका टायर्ड हे दॅट की त्याचा परिणाम काय रे ही कूड स्केअर्सली स्टँड्स आता इथे हे कूड आहे इथं माइट्स वापरलाय काही संबंध नाही आहेत हे लक्षात घ्या आणि म्हणून मग so सो दॅट ज्याला आपण रिझल्ट म्हणतो म्हणजे हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असं सुद्धा म्हटलं का जाईल काय म्हटलं जाईल सांगा ॲज ॲडव्हर क्लॉज ऑफ रिझल्ट आणि म्हणून सो दॅट तो इतका थकलेला होता की दॅट ही कुड स्केअर्सली स्टँड की तो उभाही राहू शकत नव्हता मग उभाही राहू शकला नसता मग हे जे आहे आपलं उत्तर दोन याच्यावरून तो ठरवायचा थकलेला आहे उभा राहू शकत नाही किंवा उभा राहू शकला नसता म्हणजे इतका थकलेला होता की त्याचा परिणाम कशात आहे तर हा रिझल्ट आहे उभा न राहण्यात म्हणून याचं उत्तर येणार दोन त्यानंतर डॉक्टर जना रॅन टू हिज फॉर्मर रूममेट्स मग आता रॅन इन्टू खाली या ठिकाणी अंडरलाईन आहे हे लक्षात घ्या याचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे मग रॅन इन्टूचा अर्थ डॉक्टर जना रॅन टू इज फॉर्मर रूममेट म्हणजे डॅश दिला का नाही वेलकम केलं का तर नाही मेट इंटेन्शनली म्हणजे मुद्दा म्हणून त्याला भेटला का तर नाही तर उत्तर आहे त्याचं मेट चान्स अचानक सडन त्याची भेट झाली असा त्याचा अर्थ आहे रॅन टू त्यानंतर मॅच द फॉलोईंग मग आता हे मॅच द फॉलोईंग मुळात ऑर्निथोलॉजी स्टडी ऑफ बर्ड्स असतो ऑर्थोग्राफी हा स्टडी ऑफ माउंटन्स असतो लक्षात घ्या ऑस्ट्रासाइज याचा अर्थ टू एक्सपेल फ्रॉम द सोसायटी सोसायटीमधून त्या ठिकाणी त्याला इलिगल घोषित केलेला ऑस्ट्रेसाइज त्यानंतर ओडोंटोलॉजी याला स्टडी ऑफ टीथ म्हटलं जाईल आणि हे जो तो त्या पद्धतीनं आहे म्हणजे एक दोन तीन चार हे त्याचं उत्तर आहे हे सरळ सरळ त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन ही ॲक्सेप्टेड द कार इन ऑफ या इन ऑफ खाली आहे हे लक्षात घ्या हीच क्लेम फॉर थ्री लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज मग इन ऑफचा अर्थ काय होतो तुमच्या माझ्यासाठी ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे सांगा कोणती फेज आहे प्रिपोजिशनल फ्रेज सांगा ही फ्रेज कोणती आहे तर ही प्रिपोजिशनल फ्रेज आहे आणि म्हणून याचं उत्तर काय येणार तर याचं उत्तर इन्स्टिट ऑफ असतं एक्सेप्ट पजेशन अपार्ट फ्रॉम याचा काही संबंध नाही आणि इन्स्टिट ऑफ म्हणजे च्या ऐवजी मग ही ॲक्सेप्टेड कार कशाच्या ऐवजी तर पैशाच्या ऐवजी तीन लाख पंचवीस वीस हजार पंचवीस हजार ऐवजी आणि म्हणून याचं उत्तर नंबर एक येतं आहे त्यानंतर नेक्स्ट चिल्ड्रन कंप्लेन अबाउट देअर पॅरेंट्स गिफ्ट दे शूड लर्न नॉट टू लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ याला या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन केलेली आहे तिथं जर व्यवस्थित चेक केलं तर मग नॉट टू लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ मग याच्यामध्ये चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अबव्ह आय अंडरलाईन इडियम मुळात मुलं कंप्लेन करत असतात पण त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी काय केलं नाही पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट नॉट टू फाईंड फॉल्ट हे त्याचं उत्तर आहे ज्याला क्रिटिसाईज करणे म्हटलं नॉट टू क्रिटिसाइज म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही एखादा खेळणं घेऊन जातात खेळणं घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी तुरंत ह्यास घेते फेकते हे नाही पाहिजे याच्यापेक्षा मोठं काहीतरी पी पाहिजे मग याचा अर्थ क्रिटिसाईज करणे किंवा त्यामध्ये फॉ फा, फॉल्ट फा, शोधणे आणि म्हणून याचं उत्तर नॉट टू फाइंड फॉल्ट विथ द गिफ्ट रिसिवड याचं उत्तर तीन येणार त्यानंतर करेक्ट मिनिंग विचारलेलं आहे वी ऑट टू फॉलो द रूल्स ऑफ ट्रॅफिक आणि वी विल सी यू ॲट एनी कॉस्ट कुठल्याही स्थितीत मी तुला पाहून घेईल म्हणजे ऑट टू तर पहिली गोष्ट ऑब्लिगेशन नाही तर मॉरल ऑब्लिगेशन सांगतं ते दोन ठिकाणी आणि आय विल सी यू ॲट एनी कॉस्ट म्हणजे हे प्रॉमिस नाही ते एका पद्धतीची धमकी आहे की मी तुला पाहून घेईल उद्या कुठल्याही परिस्थितीत म्हणून थ्रेट म्हणून आपलं उत्तर नंबर चार येणार ऑट टू मॉरल ऑब्लिगेशन आय विल सी यू ॲट एनी कॉस्ट याचा कॉन्टेक्च्युअल मिनिंग घ्या तर त्याचं उत्तर होतं थ्रेट ती धमकी आहे हे लक्षात घ्या त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सब्जेंटिव्ह मूड नॉट सब्जेक्टिव्ह विचारला आता आय विश माय ब्रदर वीआर दे आर हा या ठिकाणी हायपोथिटिकल म्हणजे सब्जेक्टिव्ह आहे हायपोथिटिकल सब्जेक्टिव्ह आहे या ठिकाणी वी वर्क टू शॉप अवर लाईफ हे जनरल वाक्य रेग्युलर ज्याचा मेन वर्क वर्क आहे म्हणजे बी आहे ई पास्ट है है आहे म्हणजे हायपोथेटिकल आहे म्हणजे या ठिकाणी हा सब्जेक्टिव्ह आहे वी रन पुढे काय रे दॅट कशासाठी वी मे रिड्यूस वेट म्हणजे हा पर्पज दिलाय ज्यामध्ये असा दॅट मी दिलेला असतो असा पर्पज दिलेला असतो हा सुद्धा सब्जेक्टिव्ह असतो आणि म्हणून मग या ठिकाणी हा ए सब्जेक्टिव्ह सी सब्जेक्टिव्ह डी सब्जेक्टिव्ह म्हणजे आपलं उत्तर काय झालं रे बी म्हणजे वनली बी म्हणजे नंबर दोन हे उत्तर झालं लक्षात घ्या आता पहिला जो ऍडोर क्लॉज कंडिशन आहे तो दुसरा ऍडोर क्लॉज कंडिशन आहे हा ॲड्रोर क्लॉज पर्पज आहे पण याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आयडेंटिफाय द ऑड सेंटेन्स जर सांगितलं तर ते निश्चितच बी येणार का तीन हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे आणि हा जो बी आहे हा सिंपल सेंटेन्स आहे असं सुद्धा त्याचं उत्तर येऊ शकतं आपल्याला विचारलं की नॉट सब्जेक्टिव्ह पहिला हा सब्जेक्टिव्ह आहे हायपोथेटिकल आहे सी हायपोथेटिकल आहे सब्जेक्टिव्ह आहे आणि पर्पज सुद्धा सब्जेक्टिव्ह असतो म्हणून आपलं उत्तर काय येते पटकन सांगा ओनली बी हे आपलं उत्तर येणार त्यानंतर या ठिकाणी एटी एट क्वेश्चन्स अपोलो वॉज वर्शिप्ड ॲज लाँग ॲज द रोमन एम्पायर लास्टेड आता चूज द करेक्ट ऑप्शन सांगितलेलं आहे ॲडोर क्लॉज कॉन्ट्रास्ट कंडिशन पर्पज रिझल्ट तुमच्या माईटसाठी ॲज लाँग ॲज हा ईपच्या बराबरीला असतो म्हणजे इथे विषय संपला कंडिशन हे कन्सेप्ट असणार हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे परत सरळ सरळ लक्षात येते मग ॲज लॉंग ॲज काय झालं रे ॲडओ क्लॉज ऑफ कंडिशन त्यानंतर चूज द करेक्ट सेंटेन्स ऑब्लिकियस लिकियस आय वेंट टू मेक्सिको इन लास्ट मे ही इज कमिंग बॅक ऑन द नेक्स्ट संडे आय गो होम ॲट एव्हरी इस्टर अँड वी ऑल वी वी शाल कॉल यू इन धिस इव्हिनिंग तुमच्या माहितसाठी हे चारीचे चारी, चारी या ठिकाणी रॉंग आहे म्हणजे आपलं उत्तर करेक्टमध्ये न ना नाही असं का लक्षात घ्या लास्ट असं जे ॲडजेक्टिव्ह स्वरूपाचे जे फॉर्म येतात त्यांच्यासोबत अगोदर प्रिपोजिशन घ्यायचं नाही मग आता इथे बघा इथे लास्टसोबत हा इन येणार नाही नेक्स्ट सोबत ऑन येणार नाही आता ॲट एव्हरी इस्टर रॉंग एव्हरी सोबत असा ऍट एव्हरी इस्टर नुसतं इस्टर असतं तर ॲट इस्टर चालला असता पण ऍट एव्हरी फक्त एव्हरी इस्टर होईल त्यानंतर धिस इव्हिनिंग हे करेक्ट आहे वी कॉल यू धिस इवनिंग इन धिस इव्हिनिंग नाही हा इन रॉंग आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार न नेणार जर इथले हे लास्ट काढला नेक्स्ट काढला एव्हरी काढला दिस काढला सगळं बरोबर येणार इन मे ऑन संडे ॲट इस्टर इन द इव्हीनिंग मग आता हे झालं या स्वरूप आणि हे पाठ करायचं की लास्टसोबत कुठलंच प्रिकॉशन नेक्स्टच्या अगोदर नाही एव्हरी इस्टर दिलंय व ॲट असं येणार नाही धिस दिलं दिलंय मग वी शाल कॉल यू धिस इव्हिनिंग हे करेक्ट आहे इन दिस इव्हिनिंग नाही आणि म्हणून ह्या दिस जर आला ते असे जर ॲडजेक्टिव्ह स्वरूपाचे घटक आले त्याच्या अगोदर असं प्रिपोजिशन येणार नाही म्हणून उत्तर चार त्यानंतर फ्लॉग डेड हॉर्स याचा मिनिंग विचारला आता हॉर्स ऑलरेडी डेर म्हणजे त्याला जिवंत करणं सोपं नाही म्हणजे ती गोष्ट इम्पॉसिबल आहे आणि आपण जे त्याच्या त्याला जे फ्लॉगिंग करतो याचा अर्थ वेस्ट एफर्ट्स त्या ठिकाणी टाकतो वेस्ट एनर्जी करतो म्हणून याचं उत्तर चार येणार हे याचा काही संबंध नाही बिकम अँग्री वगैरे पण टू वेस्ट एफर्ट ऑन इम्पॉसिबल थिंग म्हणजे फ्लॉग अ डेड हॉर्स त्याच्यानंतर चूज द करेक्ट टर्म ऑफ द अंडरलाइन वर्ल्ड हुच कार प्लस कोण आहे सांगा नाव हा कोण असणार ऍडजेक्टिव्ह कोणता ॲडजेक्टिव्ह क्वेश्चन आहे म्हणून इंट्रागेटिव्ह म्हणून आपलं उत्तर इंट्रागेटिव्ह एडजेक्टिव्ह नंबर तीन हे या ठिकाणी उत्तर येणार त्यानंतर आता इंट्रोगेटिव प्रोनाऊन कसं असतं मग मी जर असं म्हटलं रूज इज धिस लक्षात घ्या जेव्हा स्वतंत्र असतो तेव्हा तो प्रोनाऊन असतो पण जेव्हा प्लस नाऊन असतो तेव्हा तो काय असतो तो ऍडजेक्टिव्ह असतो हा त्यानंतर द करेक्ट ऑप्शन द पेशंट वॉज गिव्हन अ ड्रॉट ऑफ मेडिसिन आणि ड्यू टू स्कॅन्टी रेन जोपास नाही होल ऑफ द डिस्ट्रिक्ट इज इन द ग्रीप ऑफ ड्रॉट हे दुष्काळाच्या खाईत आलेला आहे जिल्हा आता दोघांमध्ये ड्रॉट आणि इथे ड्रॉट दिलाय लक्षात घ्या म्हणजे हा होमोनियम्सचा कन्सेप्ट आहे आणि या होमोनिम्स म्हणजे च्या कन्सेप्टमध्ये हे दोन शब्द हे ड्रॉट हा एक ड्रॉट आहे आणि दुसरा हा ड्रॉट आहे सांगा पहिला ड्रॉट आणि दुसरा ड्रॉट जो पहिला ड्रॉट आहे हा ए वाला तो सांगतो एक घोट सीप आणि दुसरा ड्रॉट आहे हा दुष्काळ सांगतो मग मेडिसिनचा दुष्काळ नसणार तर हा घोट असणार म्हणून आवो चुकला हा ए वाला पाहिजे होता आणि हा ड्रॉट मात्र बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येणार दोन लक्षात घ्या जो पहिला ड्रॉट आहे याचा अर्थ सीप एक सीप असणार किंवा एक घोट असणार आणि दुसरा ड्रॉट म्हणजे हा दुष्काळ असणार हे लक्षात घ्या आणि म्हणून डिस्ट्रिक्टमध्ये काय पसरणार तर दुष्काळ त्या ठिकाणी आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट पूर्ण दुष्काळामध्ये आलेला आहे आणि इथे ड्रॉट ऑफ मेडिसिन म्हणजे एवाला ड्रॉट आपलं उत्तर बी त्यानंतर मॅच द फॉलोईंग ब्रिटल म्हणजे त्या ठिकाणी इझिली ब्रोकन म्हणजे नॉट स्ट्रॉंग ज्याचा अर्थ इझिली ब्रोकन असा होतो म्हणजे याचा अर्थ हे नॉट स्ट्रॉंग आहे त्यानंतर म्हणजे सरळ कंजनियल म्हणजे बिलॉंग्स टू बाय बर्थ म्हणजे जन्मजात त्याला ती गोष्ट अवगत असते किंवा त्याच्या सोबत येते त्याला म्हणायचं कंजनियल हा कॉग्नेटल कॉग्निटल हा कॉग्नेटल म्हणजेच काय टू बाय बर्थ त्यानंतर डिनाउन्स डिनाउन्स म्हणजे हेट आणि एक्स म्हणजे फाईन असा अर्थ आहे मग एक्सिट म्हणजे म्हणजे हेट हा कॉंगेनिटल म्हणजेच काय तर याचा अर्थ होतो टू बाय बर्थ आणि ब्रिटल म्हणजेच काय नॉट स्ट्रॉंग आपलं उत्तर त्या ठिकाणी येणार सरळ सरळ आहे की जो तीन आहे हेट म्हणजेच नंबर तीन याच्यावर हा प्रश्न फिरणार त्यानंतर चूज द करेक्ट ऑप्शन ही टू मार्केट बिफोर यू रिच या बिफोर सोबत हा कोण दिला प्रेझेंट फॉर्मला म्हणजे हा पोहोचण्यापूर्वी शंभर टक्के इथे काय झालेलं असेल तर याची ऍक्शन कम्प्लीट झालेली असणार हे इमेजिनरी असा भी, तो सांगतो कारण टील आणि बिफोर सोबत जर समजा व्हिवन वगैरे दिला तर इकडे फ्युचर परफेक्ट आलेला असतो विल गो नाही पहिली गोष्ट इथे पास्टील का नाही मग हॅडगॉन हॅडगॉन आपण बात करू उरला विल गो आणि विल हॅव गॉन तर तो पोहोचण्यापूर्वी हा पोहोचलेला असेल असं इमॅजिनेशन म्हणून हा विल हॅव गॉन आणि दुसरं हॅडलेट म्हणजे ही पहिली ऍक्शन झाली बिफोरची ही दुसरी ऍक्शन असते म्हणून हा रिचड असणार कारण हा पास्ट काय येणार हा पास्ट आहे ही फर्स्ट ॲक्शन आहे ही सेकंड ॲक्शन आहे म्हणजे आम्ही पोहोचण्यापूर्वी ही हॅड लेफ्ट द प्लेस तो निघून गेलेला असेल म्हणजे निघून गेलेला होता हा पास्टमध्ये येणार मग सांगा पहिल्या याच्यात पास्टचा कन्सेप्ट नाही आहे हा प्रेझेंट आहे म्हणजे पास्ट येणारच नाही मग उरले ऑप्शन विल गो आणि विल हॅव गॉन मग याचा अर्थ बिफोर यू रिच पोहोचण्यापूर्वी हे इमॅजिन केलेलं आहे की तो तिथे पोहोचलेला असेल मार्केटला मग हे परफेक्टचं स्वरूप म्हणजे फ्युचर परफेक्ट विल हॅव हो गॉन याच्यावरच उत्तर सापडतं दुसऱ्या याच्यात हॅडलेफ्ट म्हणजे हा पास्ट असणार तो सुद्धा त्या ठिकाणी पास्ट असणार आयडेंटिफाय करेक्टली पंक्च्युएटेड ऑप्शन यस्टरडे आय मेट अ पासर बाय इथेच या ठिकाणी हे चुकलं याचं खरं स्वरूप पासर बायचं हे पासर डॅश बाय असं असतं म्हणजे दो या दोघांच्या मध्ये पासर बाय डॅश पाहिजे तसा कुठला आणखी वर्ड आहे नाऊ अ डेज हा शब्द असा लिहिला जातो नाऊ अ डेज आपण त्याला एकत्रित लिहितो रॉंग आहे हा नाऊ अ डेज असा लिहिला जातो मात्र इथे यामुळे ए रॉंग झाला म्हणून ए गेला आता मिल्टन इथे मिल्टन द ग्रेट इंग्लिश पोएट हे अपोजिशन आहे वॉज ब्लाइंड हे मात्र बरोबर आहे जे कॉम्यानं वेगळं केलं जातो ओ फॉल वॉज देअर माय मॅन म्हणजे या ठिकाणी हे इक्स्लामेटरी मार्क जे दिलेलं आहे या पद्धतीनं हे सुद्धा बरोबर आहे आणि बी आणि सी हे करेक्ट असल्यामुळं उत्तर हे या ठिकाणी तीन असणार आहे हे एकदा चेक करा त्यानंतर आता पॅसेजमध्ये होतं काय मुळात बरेच जण पॅसेज वाचतच नाही किंवा पॅसेज वाचायला वाचा घाबरतात किंवा त्याचे उत्तर सापडत नाही म्हणून या सरावामध्ये आपण काय केलेलं आहे की पॅसेज जो आहे तो स्टोरी स्वरूपाचा एक टाकलेला आहे की तो जनरल कोणी वाचू शकता आणि उत्तर कोणी काढू शकतं म्हणजे ही दिस इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स रिडिंग पॅसेज की बाबा पॅसेजच्या दिशेने हे पहिलं पाऊल की तुम्हाला ते वाचायचं आहे ॲटलिस्ट हिंमत करा की जे साधे प्रश्न आहे त्याचे साध्या स्वरूपात तुम्हाला उत्तर येणार आणि तुम्ही तो पॅसेज दोनदा वाचा तीनदा वाचा प्रश्न वाचा तुम्हाला शंभर टक्के हा पॅसेज येणार सगळ्यांना येणार म्हणून हा पॅसेज निवडण्यामागचं कारण फक्त एक आहे की ॲटलिस्ट तुम्ही वाचायला सुरुवात करा डेली एक एक दोन दोन पॅसेज जरी सोडवले तरी तुम्हाला दोन -ती -तीन ते तीन मार्क्स त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेत घेता येऊ शकतात आणि तेच मार्क्स डिफरन्स तयार करतात मग आता याच्या ठिकाणी जो सोपा पॅसेज मी आता टाकला हा मॅकडोनाल्ड कसं तयार झालं त्याचा हा कन्सेप्ट आहे आणि इथे हा पॅसेज एकदम जनरल आहे तुम्ही वाचल्यानंतर त्याच्या या सुरुवातीच्या याच्यातच एक दोन प्रश्न आपल्याला सापडतील मी डायरेक्ट प्रश्नावर हो येतो बघा हु इज मॅकडोनाल्ड्स नेम आफ्टर म्हणजे कोणाच्या नावावरून ते मॅकडोनाल्ड्स तयार झालं तर मुळात टू ब्रदर्स हे सन्स नाही पण क्रॉक्स ज्याने विकत घेतलं तो नाही हे तुम्ही वा दोनदा वाचल्यानंतर आपआप तुम्हाला समजेल तर हे टू ब्रदर्स हे टू ब्रदर्स आहे पण रिलेटेड टू मिस्टर क्रॉक का नाही ते मिस्टर क्रॉकनी यांच्याकडून विकत घेतलं जे त्याच्याशी रिलेटेड नव्हते अनरिलेटेड टू मिस्टर क्रॉक म्हणून याचं उत्तर काय येणार एक येणार टॉपिक क्लिअर हे तुम्ही सुरुवातीला वाचल्यानंतर जे टू ब्रदर्स आहे त्यांच्याकडून हे विकत घेतलं की जे त्याच्याशी रिलेटेड नव्हते मिस्टर क्रॉकशी जो त्याच्यानंतर त्याचा मालक झालेला आहे त्यानंतर हाऊ डीड पुटिंग ऑफ सायन्स ऑफ हि सक्सेस इन अमेरिका हेल्प मिस्टर क्रॉक म्हणजे कुठल्या पद्धतीचं सक्सेस अमेरिकेमध्ये जे मिस्टर क्रॉकला भेटलेलं आहे तर काय त्यामध्ये कशा स्वरूपात आलेलं आहे आता इथे नीट लक्ष घ्या पीपल कूड वर्क इन द आउटलेट्स फॉर अ वीक एखाद्या आठवड्यासाठी तिथं एंट्री नव्हती तिथं नऊ महिने त्या ठिकाणी प्रॉपरली करावं लागत होतं पीपल कुड अप्लाय जॉब्स काही संबंध नाही इथे चिल्ड्रन वूड व्हिजिट द आउटलेट चिल्ड्रनचा उल्लेखच नाही संपूर्ण याच्यात त्या ठिकाणी अमेरिकन्स वुड एनकरेज हिम अँड बाय मोर हमबर्मबर्गर्स ज्याला बर्गर्स आपण म्हणतो त्या हॅम बर्गर्स त्या ठिकाणी हे बर्गर्स जे आहे हे बर्गर्स त्या ठिकाणी मोर अँड मोर त्या ठिकाणी विकत घेत होते आणि म्हणून याचं उत्तर येणार चार ही गोष्ट त्याला एका पद्धतीची हेल्प ठरू शकली आणि त्याची सक्सेस स्टोरी त्या ठिकाणी येऊ शकली वॉट इज मॅकडोनाल्ड्स फिलॉसॉफी काय फिलॉसॉफी आहे पहिलं जर वाट वाचलं क्वालिटी कंट्रोल सर्व्हिस क्लीनलेस हाय प्रासेस हाय प्रायसेस नाही मग इथे या ठिकाणी चीप प्राइसेस मग या ठिकाणी तीन ठिकाणी दिले पण आता इथे क्वालिटी कंट्रोल आहे क्लीननेस आहे प्राइसेस आता हे जसं तसं सेंटेन्स तुम्हाला त्या पॅरेग्राफमध्ये दिसेल पण त्यातला सर्व्हिस वगळलेला आहे इथे म्हणून हे गेलं इथं क्वालिटी कंट्रोल आलं सर्व्हिस आलं पण क्लिननेस आलं नाही म्हणून त्या ठिकाणी इथं क्लिननेस पाहिजे जे इथं आलं क्वालिटी कंट्रोल सर्व्हिस क्लिननेस अँड चीप प्रायसेस हे फिलॉसॉफी आहे हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये जसंच्या तसं त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर व्हॉट मेड द रेस्टॉरंट पॉप्युलर रेस्टॉरंटला पॉप्युलर कसं बनवलं द सर्वर्स विअर काइंड काही संबंध नाही सर्वर्स काइंड होते द दूज यूज विअर जेनाईन याचा उल्लेख नाही इट वॉज ओन बाय टू ब्रदर्स बाय टू ब्रदर्सकडे होतंय त्यानंतर गेले, गेले Actually, जसे जसे थे 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 ते बदललं गेलं विकलं गेलं कोणाला तरी ॲक्च्युली इट वॉज क्लीन अँड इन एक्सपेन्सिव्ह हे वाक्य जसंच्या तसं त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल ते क्लीन होतं आणि इन एक्सपेन्सिव्ह होतं आणि म्हणून म्हणजे चीप होतं म्हणजे स्वस्त होतं आणि म्हणून याचं उत्तर येतं चार हे जसं तसं सेंटेन्स परत सापडेल एकदम सोपी स्टोरी आहे हे पहिले लक्षात घ्या ते टाकण्याचा उद्देशच आहे की या सरावाच्या माध्यमातून तुम्ही ॲटलीस्ट तो पॅरॅग्राफ वाचायला पाहिजे हा याचा उद्देश आहे विथ स्टेटमेंट इज फॉल्स तर आता इथे नीट लक्षात घ्या आपण इकडून सुरुवात करू फॉल्स सेंटेन्स होतं इथे मॅकडोनाल्ड इज नॉट इनोव्हेटिव्ह उलट हे रॉंग आहे मॅकडोनाल्ड हा इनोव्हेटिव्ह होता म्हणून एवढं त्याचं पसरलं आहे प्रत्येक गोष्ट तो चेंज करत गेला कालांतरानं ती गोष्ट बदलत गेली आणि म्हणून मग फॉल्स जे आहे हेच पहिलंच या ठिकाणी फॉल्स असणार बाकी सगळे डोमेस्टिक अँड इंटरनॅशनल आहे फूड चेन रॅपिडली ग्रोईंग फूड चेन आहे मल्टिक्युझाईन म्हणजे जिथं वेगवेगळे पदार्थ किंवा बरेच वेगवेगळ्या देशाच्या त्या ठिकाणी आपल्याला सापडतील फूड तर याला असं आपण हे म्हणू शकतो मल्टिक्युझाईन की नंबर ऑफ फूड्स तिथं दिसतील तर हे तिन्ही त्या ठिकाणी बरोबर आहे हे नॉट इनोव्हेटिव्ह म्हणजे त्यातमध्ये इनोव्हेशन काही नाही आहे तर हे चुकीचं आहे उलट इनोव्हेशन त्यात, त्यात होतं म्हणून ते इकडं डोमेस्टिक आणि नॅश ने इंटरनॅशनल ते टिकू शकलं मग असं आपल्याला स्पष्ट त्यामध्ये उल्लेख सापडेल तर हे अशा पद्धतीनं हा पॅरेग्राफ एकदम जनरल आणि सोपा आहे परत लक्षात घ्या पॅरेग्राफ टाकण्याचा उद्देशच हा आहे की इथे तुम्ही ते ॲटलिस्ट वाचा आणि ॲटलिस्ट त्याचे उत्तरं काय होतात ते काढा पद्धती ही ही ल, ल, अशा पद्धतीनं ही कन्सेप्ट आहे हे जर व्यवस्थित तुम्ही बघितली डायरीमध्ये ते नोट केलं जे प्रश्न आले नाही ते नोट केले तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा भेटणार अशा स्वरूपात हा ऑनलाईनचा त्या ठिकाणी जो पेपर आहे त्याचं एक्सप्लेनेशन हे खास तुमच्यासाठी आहे थँक्यू